वेलकम टू होममेकर्स ग्रिड। संक्रांत स्पेशल सीरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत तिळाची कुरकुरीत वडी। यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तीळ, एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ व एक टेबलस्पून तूप। प्रथम ज्या पोळपाटावर आपण वडी लाटणार आहोत त्याला व लाटण्याला तुपाने ग्रीसिंग करून घ्यावे। यानंतर तीळ मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस भाजून घ्यावेत। गुळाचा भाग बनवण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये एक टेबलस्पून तूप घालावे। तूप वापरल्यामुळे वडीला चांगली चकाकी येते। आता यामध्ये एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ घालावा। लो फ्लेमवर गूळ पूर्ण वितळवून घ्यावा। पाक बनवताना सतत हलवत रहावे म्हणजे गूळ खाली कढईला चिटकणार नाही। साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये गूळ पूर्ण विरघळला की त्याला फेस येऊ लागतो व त्याचा रंग बदलतो। आता अजून 1 मिनिट गॅसवर ठेवून यामध्ये भाजलेले तीळ घालावेत व चांगले एकत्र करावे। गॅस बंद करून तयार मिश्रण पोळपाटावर काढून घ्यावे। हाताने गोलाकार देऊन वेलणाने एकसारखे पातळ लाटून घ्यावे। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे कारण हे मिश्रण गार झाल्यावर कडक होते व लाटायला जड जाते। गरम असतानाच चाकूने हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्यात। आता लाटलेले मिश्रण पोळपाटावरून काढून घ्यावे। थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात। अशा प्रकारे केलेल्या वड्या एकदम पातळ व कुरकुरीत होतात। तयार आहे तिळगुळाची कुरकुरीत वडी। या वड्या डब्यात स्टोअर करताना नेहमी अशा प्रकारे प्लास्टिक पेपरवर ठेवाव्यात म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत।